गद्दार आणि खोकेबाज सरकार म्हणून टोलेबाजी करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज विधानसभेतच थेट उत्तर दिलं. शिवसेना पक्ष आणि चिन्ह सध्या शिंदे गटाकडे आहे. मात्र ठाकरे गटानं शिवसेना पक्ष खात्याचे बँकेत असणारे 50 कोटी रुपये मागितले होते. तसं पत्रच त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाला दिलं होतं. मात्र बँकेनं हे पत्र अधिकृत शिवसेना शिंदेंकडे असल्यानं त्यांना पाठवलं. बँकेचं हे पत्र मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा बँकेतले 50 कोटी रुपये ठाकरे गटाकडे वर्ग केले आणि तशी माहिती त्यांनी विधानसभेत दिली. शिवसेना कोणाकडे आहे? धनुष्यबाण कोणाकडे आहे? निवडणूक आयुक्तांनी दिलं आहे. आज हे पत्र आहे की हे 50 कोटी रुपये तात्काळ आमच्या खात्यात वर्ग करा, म्हणजे आम्हाला शिव्या द्यायच्या, आम्हाला गद्दार म्हणायचं, आम्हाला खोके म्हणायचं. मग खरे खोकेबाज आणि धोकेबाज कोण? आणि मी सांगतो पृथ्वीराज बाबा, मी एक मिनिटाचाही विचार केला नाही. मी तात्काळ सांगितलं हे त्यांचे देऊन टाका. भंडाऱ्याची उधळण म्हणजे